1857 साली देशात ब्रिटिशां विरुद्ध पहिले राष्ट्रीय उठाव झाला. ह्यामध्ये अनेक क्रांती झाली आणि देशभक्तांनी आपले शौर्य गाजवले. पण तोपर्यंत हळूहळू ब्रिटिशांनी आपले राजकीय बस्तान बसवलेच होते. अशातच 28 मे 1883 साली रात्री 10 वाजता सूर्य उगवत आला. भारत मातेचे आनंद अशी दाटून आले. राधाबाई आणि दामोदर यांच्या पोटी दुसरे अपत्याचा जन्म झाला आणि त्या बालकाचे नाव होते विनायक दामोदर सावरकर, अर्थातच आपले तात्या. काही माणसे लहानपणापासूनच थोर असतात. तात्याराव त्यापैकी एक. लहानपणापासून कमालीचे हुशार, धाडसी, शिवाय वाचनाची आवड. तात्या इतके हुशार होते की पहिली आणि दुसरीचा अभ्यास त्यांनी एकत्रच केला. 12 वर्षी छत्रपती शिवाजी राजांवर काव्य रचले. मित्रमंडळ संघटनेची स्थापना केली. छत्रपती शिवाजी राजांनी जसे 15 वर्षी स्वतंत्र उभारण्याची शपथ घेतली तसे तात्यांनी 15 वर्षी देशभक्तीची शपथ घेतली होती. पुन्हा स्वतंत्र उभारण्यासाठी क्रांतीचा सेतू उभारून शत्रूला मारता मारता मी मरेल अशी शपथ त्यांनी घेतली. त्या काळात लोक उच्च शिक्षणासाठी परदेशी जात आणि उच्च पदाची नोकरी करून स्वतःच्या आयुष्य आनंदाने जगत. तात्याराव हे इंग्लंडला गेले होते पण नोकरी करण्यासाठी नाही. तसे छत्रपती शिवाजी राजे गेले होते आग्र्याला मुघलांची माहिती काढण्यासाठी. तसे तात्याराव गेले होते इंग्लंडला स्वतंत्राची माहिती काढण्यासाठी. विद्यार्थी असूनही विदेशी वस्तूंची होळी करणारे ते पहिले बंडखोर विद्यार्थी होते. बॅरिस्टर परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊ नये बॅरिस्टर पदवी रद्द केले कारण की त्यांनी राजकीय विचारसरणी मांडलेले ते पहिले बंडखोर बॅरिस्टर होते. भारतीय स्वातंत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व मिळवून देणारे ते एक भारतीय नेते होते. कागदी आणि लेखी उपलब्ध नाही म्हणून कारागृहाच्या भीतीवर काव्य रचणारे ते एक महाकवीच होते. न्यायाच्या पाठीशी जर शस्त्राचा पाठिंबा असेल तरच न्यायाचा विजय होतो असे बोलणारे ते महान नेते होते. ज्याला कीर्तीचा हाव नाही, ज्याला मोठेपणा नाही, सतत देशाच्या हिताची चिंता करणारे ते एक महान नेते होते. प्रत्येक हिंदूने आपला मुलगा मिलिटरीत पाठवावा, सतत देशाच्या हिताची चिंता करावी, भारत मातेची विच्छेदन टाळण्यासाठी अखंडपणे झगडा केलेला आणि राष्ट्रासाठी जगलेले महान नेते म्हणजे सावरकर आणि सावरकरच. अचाट बुद्धिमत्ता, देशप्रेम आणि त्याग ह्याचे प्रतीक म्हणजे सावरकर. तरुणांचे, देशभक्तांचे आणि क्रांतीवीरांचे ते धगधगते यज्ञकुंड होते. महाभारतात आपल्याला कर्ण समजले नाही, इतिहासात आपल्याला छत्रपती संभाजीसाठी समजले नाही आणि देशाला सावरकर कळाले नाही हे आपले दुर्दैव. इतके हुशार आणि बुद्धिमान तात्या स्वतःच्या आयुष्य आनंदाने जगू शकले असते, उच्च पदाची नोकरी करू शकले असते, पण त्यांनी स्वीकारले देशप्रेम आणि स्वतःचे आयुष्य बनायला लावले. मी स्वतः ती अंधारांची कोठडी पाहिली आहे, एवढीशी कोंडार कोठडी. शिवाय एवढ्या हुशार माणसाने घाणीचे देह काढायचे, माझ्या डोळ्याला अश्रू आले आणि मी माथ्याला माथी लावून तात्याला प्रणाम केला. तात्या तुम्ही धन्य आहात, तात्या तुम्ही परत या, तात्या तुम्ही परत या, आमच्या अंधारा डोळ्याला प्रकाशित करण्यासाठी तात्या तुम्ही परत या, तात्या तुम्ही परत या. तरुणांची, देशभक्तांची आणि क्रांतीवीरांची मशाल पेटवण्यासाठी तात्या तुम्ही परत या. धन्यवाद.